एंड स्पोर्ट्स अकेडमी शिवनीबान साकोली द्वारा 12 फेब्रुवारी 2023 रविवार रोजी शिवनीबान जलाशय साकोली येथे राज्यस्तरीय भव्य खुला जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नामवंत पुरुष महिला दिव्यांग जलतरणपटू सहभागी होणार आहेत. या जलतरण स्पर्धेचे उद्घाटन 7:30 महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या हस्ते तर खासदार भंडारा गोंदिया लोकसभा सुनील मेंढे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच आमदार विधान परिषद अभिजीत वंजारी डॉक्टर चंद्रशेखर पाकमोडे न्यूरॉन हॉस्पिटल महाराष्ट्र ट्रायथलॉन असोसिएशनचे सचिव राजेंद्र निंबाडते जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर पोलीस अधीक्षक लोहित मतानी सिव्हिल सर्जन दीपचंद सोया मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चैतन भैरम जिल्हा क्रीडा अधिकारी इत्यादी या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणार आहेत. या दिवशी दुपारी 2:00 या स्पर्धेचे बक्षीस वितरण होईल. यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर परिणय फुके माजी आमदार बाळाभाऊ काशीवाल बीडीसीसी बँकचे अध्यक्ष सुनील पुंडे डॉक्टर ब्राह्मणन करंजेकर भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष प्रकाश बाडबुदे जिल्हा परिषद सदस्य वनिता डोळे यांची उपस्थिती असणार आहे. दरवर्षी भव्य अशा जलतरण स्पर्धेचे आयोजन होत असते आणि यावेळेस देखील मोठ्या प्रमाणात रायगड मुंबई सिंधुदुर्ग अमरावती यवतमाळ चंद्रपूर नागपूर अशा मोठ्या ठिकाणांवरून नामवंत जलतरणपटू या जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत. त्याकरिता मोठ्या प्रमाणात जनतेने याचा आनंद घ्यावा अशा प्रकारचे आवाहन डॉक्टर चंद्रकांत निंबाडते व स्विमिंग अँड स्पोर्ट्स अकॅडमी शिवनीबान भंडारा अमॅच्युअर अक्वाटिक असोसिएशन वैनगंगा वॉटर स्पोर्ट्स अकॅडमी जीबी क्लब स्विमिंग टँक येथील संचालकांनी केले आहे.